नमस्कार मित्रांनो, आज एक आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणी देणार, ग्रेड पेचातीला सुटणार 10 सप्टेंबरची म्हणजे आजची अत्यंत आनंदाची ताजी बातमी आहे. काय बातमी आहे चला पाहूया. महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे नवनवीन GR तसेच विविध उपयुक्त योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यासाठी प्रशासनाकडून येत्या 8 दिवसांमध्ये विहित नमुन्यात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येतील अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त अनिल मुळे यांनी आज सर्वसाधारण सभेत दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकांवर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा आणि ग्रेड पेचा तिढा सुटणार आहे हे स्पष्ट झाले आहे. हेमंत रासने आणि दीपक पोटे या सदस्यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगातील ग्रेड पेनुसार 7वा वेतन आयोग लागू करावा असा प्रस्ताव दिला होता. यावर नगरसेवक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, अरविंद शिंदे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही 7वा वेतन आयोग लागू करावा अशी उपसूचना दिली. या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सदस्यांना प्रस्ताव मांडावा लागतो हे दुर्दैव आहे. प्रशासनाने खरे तर 7वा वेतन आयोग लागू करणे गरजेचे आहे. दरम्यान उपआयुक्त अनिल मुळे यांनी सांगितले की राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनुदाने तर मूळ उत्पन्न, व्यवस्थापनाचा खर्च, 7वा वेतन आयोग लागू केल्यास वाढणारे दायित्व, यामुळे उत्पन्नात येणारी तूट कशी भरून काढणार याचे उपाय अशा सविस्तर पालिकेमध्ये माहिती मागवली आहे. येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल. त्यावर राज्य शासनाकडून येणाऱ्या आदेशानुसार 7वा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले. अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी होती मित्रो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परत एकदा सांगतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात. जय हिंद.